अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत, 10,000 कोटींचं पॅकेज, सरकारच्या मदतीवर शेतकरी नाराज। यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। हातातोंडाला आलेलं उभं पीक पावसात वाहून गेलं, त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलाय। मुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे। एवढंच नाही तर विरोधी पक्षांनीही नुकसानीची पाहणी करून मदत देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तब्बल 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। सोमवारपासून शेतकऱ्यांना मदतीचं वाटप केलं जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाला आज पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला शब्द जो आहे, महाविकास आघाडीने दिलेला शब्द आहे शेतकऱ्यांना, की दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल। आणि आज मी इथे एवढंच सांगेल की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला ही मदत दिली जाईल। फार तर सोमवारपासून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे पाठवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केले जातील आणि दिलेला शब्द हा पाळला जाईल। सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना कशी मिळणार त्यावर एक नजर टाकूया। शेतपिकासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये मदत दिली जाणार आहे। फळ पिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल। तर घर पर्जर असेल किंवा मृत व्यक्तीच्या वारसांना भरीव मदत देण्यात येणार आहे। शेती आणि घरांसाठी एकूण 5,500 कोटी रुपये देण्यात आले आहेत। सरकारच्या मदतीवर राज्यातील शेतकरी नाराज आहेत। जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तर वेळेत मदत मिळणार नसल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय न करता सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। सरकारने जो हमी दर जाहीर केलेला आहे, हा जाहीर केलेला हमी भाव जो शेतकऱ्यांचा माल उत्पादन जो आहे त्या मालाची प्रतवारी ठरवून त्या मालाला योग्य भाव देण्यात यावा आणि ही मदत जी आहे ही सरसकट सगळीकडे मदत जाहीर करावी। ही मदत तर तुटपुंजी आहे पण ती सगळ्यांना देण्यात यावी। आमचं एवढं नुकसान झालं का अक्षरशः, असं आमचं कापणीचा खर्च नाही निघत आहे। त्यानंतर कपाश सोयाबीन गेली, त्यानंतर कपाशीवर बोंडळी गेली, बोंडळीनंतर आता तुरी पण जाण्याच्या तयारीत आहे आणि त्यातून काहीच नुकसान तर आम्ही काय फक्त आत्महत्या करावं का। संपूर्ण शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला, एकही पीक आलेलं नाही हातामध्ये शेतकऱ्यांच्या, आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत किती मिळणार, कशी मिळणार आणि त्यातही विदर्भाला मिळते की नाही मिळत याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे। सोमवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे, तर दुसरीकडे पांढरं सोनं म्हणजेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारनं दिलासा दिलाय। 1 डिसेंबरपासून सरकार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार आहे आणि त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे। 1 डिसेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो की 1 तारखेपासून खरेदी होणार आहे आणि म्हणून आपला कापूस आपल्याला जर योग्य दर मिळत नसेल तर शासनाच्या खरेदीमध्ये आपण त्या कापसाची विक्री करावी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तर जाहीर झाली आहे, मात्र कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, तसंच मदत देताना गोंधळ होऊ नये एवढीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।